पैशाचं नाटक करता येत नाही ना, म्हणजे विवेक गोंबरचं कौतुक करायला पाहिजे. किती लॉस झाला ते तुम्हाला प्रॉफिट झाला का लॉस झाला ते तुम्हाला विवेकलाच विचारावं लागेल. आय लाईक द फॅक्ट की तुम्ही असं गृहित धरून चालताय की लॉस झाला. राईट, पैसा कसा उभा केला, काय अवघड आहे ना या. नाही अवघड आहे, आणि त्याचा स्वतःचा पैसा आहे तो, त्याचा एका प्रायव्हेट इन्व्हेस्टरचा स्वतःचा पैसा आहे. कारण बोलायला खूप सोपं आहे की असं काम झालं पाहिजे तसं काम झालं पाहिजे, पण स्वतःचे पैसे त्याच्यासाठी लावणं एका प्रोजेक्टवर ज्याच्यात तुम्ही बिलीव्ह करता, तो आय थिंक एकमात्र आहे या देशात त्या त्या लेवलचा वेडा. कारण एवढं मी सांगू शकतो की इट इज डेफिनेटली प्रॉबब्ली वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह यू नो मराठी फिल्म्स तो फॉर शुअर, बट इवन लाईक इंडिपेंडेंट इंडियन सिनेमा ज्याला आपण म्हणतो, इट्स वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह फिल्म्स मेड. कारण कुठेच काहीच काटकसर केली नाही, काही कॉम्प्रोमाइज केले नाही, आणि जशी फिल्म बनवायची होती तशी फिल्म बनवली, आणि म्हणूनच त्याला इंटरनॅशनली इतकं रेकग्निशन आज मिळत आहे, कारण ती त्या स्टँडर्डची फिल्म बनवायचा आम्ही प्रयत्न केला. पण तो तुला भेटला कुठं विवेक? माझ्या नाटकात तो लीड ॲक्टर होता. मी तुम्हाला म्हटलं ग्रे एलिफंट्स इन डेन्मार्क जे नाटक केलं मी, तेव्हा मी 21 वर्षाचा होतो, तर त्याच्यात तो लीड ॲक्टर होता. तो का होता लीड ॲक्टर? तुला माहिती होतं पुढे आपल्याला हा फायनान्स करणार म्हणून त्याला लीड करून? मला माहीत असतं, मी त्याला सगळ्यांमध्ये त्याला लीड केलं असतो. नाही ॲक्च्युली झालं कसं, मी एका वेगळ्या कास्ट बरोबर ते नाटक केलेलं उभं केलेलं, आणि मग ती कास्ट जी होती ती पूर्ण कास्टनी माझ्यावर वॉकआउट केलं. काहीतरी भांडण झालं आणि ते सगळे फ्रेंड्स होते तर ते सगळे निघाले नाटकातनं, आणि मी पण तेव्हा जरा जास्त यु नो हॉट हेडेड होतो आणि खूप माझ्यात काहीतरी करायची इच्छा होती, तर भांडणं खूप करायचो मी तेव्हा. आणि मग मला रिप्लेसमेंट हवं होतं की आता कोण एकदम माझ्याकडे NCPA मध्ये शोज आहेत, 4 शोज आहेत 6 शोज आहेत आणि ॲक्टर नाही करायला, असं कसं कॅन्सल करावं लागेल. मग मला कोणतरी याचं नाव सजेस्ट केलं की हा अमेरिकामधनं ट्रेंड एक ॲक्टर आहे, आता बरेच वर्ष इकडे थिएटर करतो आहे. तर मग मी तसं त्याला भेटलो आणि पहिल्याच मिटिंगमध्ये आमचे केमिस्ट्री, आणि मला अजिबात माहीत नव्हतं की हा प्रोड्युसर बनणार आहे माझ्या फिल्मचं. पण नाही ॲक्च्युली खूप सिम्पल होतं की आम्ही असेच बसलेलो आणि फ्रस्ट्रेशनमध्ये की काय काम होतं आहे आपल्याकडे, कोणी चांगलं काम करत नाही आहे, तर तो म्हटलं आपण करूया, मग आपण नुसतं बोलूया नाही आपण करूया. आणि माझ्यावर तेव्हा खूप प्रेशर होतं की नोकरी कर आता तू, खूप झालं आता तू नोकरी कर. आणि मी त्याला म्हटलं की मला एक स्क्रिप्ट लिहायची आहे, कोर्टरूम ड्रामा मला एक लिहायचा, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मला आता, मी तेव्हा ॲक्च्युली ॲप्लिकेशन पाठवलेले ईमेलनी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजला वगैरे की मला नोकरी द्या कोणीतरी. तो बोलला किती रुपये पाहिजे तुला? मी म्हटलं मला 15,000 रुपये पाहिजे महिन्याचे, ओके सर्वाईव्ह करायला. तो बोलला मी देतो तुला 2 वर्ष बस आणि स्क्रिप्ट लिही तुला काय लिहायचं आहे ते. त्यांनी असं त्यांनी विदाउट एनी कॉन्ट्रॅक्ट विदाउट एनी काही अट न घालता त्यांनी मला ते पैसे दिले. त्यांनी ती स्क्रिप्ट वाचली, म्हणलं कितीत बनेल ही स्क्रिप्ट? म्हणलं 1 करोडमध्ये बनेल फिल्म. ते 3.5 करोडची फिल्म बनली फायनली. ठीक आहे करूया आपण, करूया आपण फिल्म यु नो. आणि असं नाही की मला रोल दे का यु नो, म्हणजे की आता मी पैसे घातले तर माझा अजिबात नाही. म्हणून तुम्ही बघा डिसायपल त्याच्याहून खूप जास्त बजेटची फिल्म आहे, पण त्याच्यात विवेक नाही आहे, तर असं अजिबात नाही आहे. तो खूपच सरळ आणि स्वच्छ मनाचा यु नो. असं सर्वांना मिळो कोणीतरी हो फायनान्स. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.